राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात कोथरूडचे भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या साडी वाटपाचा निषेध केला. डेक्कन चौकात प्रतिकात्मक चंपा साडी सेंटरचं उद्घाटन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कोल्हापूरचा गडी पुण्यात वाटतोय फाटकी साडी, आम्हाला हवी विकासाची गाडी, आम्हाला नको चंपा साडी, रिजेक्टेड माणसाकडून रिजेक्टेड साड्या, अशी जोरदार घोषणाबाजी करत यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांचा निषेध केलाय. चंद्रकांत पाटील यांनी लोकशाहीची पायमल्ली केली असून मतदारांना प्रलोभन दाखवलंय. निवडणुकीत मतं मिळवताना काय काय दिलं याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाऊबीज सणाच्या निमित्तानं 1,00,000 महिलांना साडी वाटप केलंय. याच उपक्रमाचा काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेकडून आता निषेध नोंदवण्यात येतोय. नको आम्हाला चंपा साडी, नको आम्हाला चंपा साडी. बाजूला पंतप्रधान मारे आव आणतात, विचार करणार नाही. आणि हे यांचे सगळे असे मंत्री पंतप्रधानांचं नाव देश मिळवण्याचं, आज ज्यावेळी साड्या वाटल्या त्यावेळी यांनी इलेक्शनमध्ये काय काय वाटलं असेल हे आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतं. ज्यांना कोल्हापूरकरांनी नाकारलं त्यांचे हे गुण त्यांना माहिती असावेत म्हणूनच कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारलं आणि हे पार्सल पुण्यात आलं. आणि हा गडी आता पुण्यात येतोय आणि या सगळ्या फॉल्टी साड्या वाटतोय. आता आमच्यांना सांगितलं की रिजेक्ट झालेल्या साड्या आहेत, विरलेल्या साड्या आहेत, रंग गेलेल्या साड्या आहेत. एका रिजेक्टेड माणसाकडून दुसरी अपेक्षाच काय असणार, रिजेक्टेडच आहे. आणि भूखंडाचा भ्रष्टाचार केला, पुण्यातले अनेक भूखंड भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमवला आहे. त्यामुळं आता कदाचित चंपा यांना असं वाटत असेल की आपण एक चंपा साडी सेंटर उघडू आणि एकदा फुकट वाटणार आणि पुढे 5 वर्ष पुणेकरांना लुटणार असं यांच्या डोक्यात असलं पाहिजे. त्याच्यामुळं त्यांनी स्वतःच परवाच्या दिवशी सर्वांच्या समोर कबूल केलं की कोल्हापूरच्या विषयी त्यांनी एक बोललं की कोल्हापूरकर हे स्वतः कोल्हापूरकर आहे, सुधारणार नाही. मी ते स्वतःबद्दल सांगत होते की मी कधी सुधारणार नाही, मी भ्रष्टाचार करणार, मी चुकीच्या पद्धतीने वाटणार, मी लोकशाहीची पाय सगळी जी मूल्य आहेत ती पायदळी तुडवणार. आणि या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो.